ओके okay. सो uh, एम so एस बी टीचे आपण डेटा कम्युनिकेशनचे yes, लास्ट इयरचा uh, एक क्वेश्चन पेपर डिस्कस करणार आहोत समर नाइनटीनचा सो फर्स्ट क्वेश्चन तर त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन मध्ये अटेम्प्ट एनी फायव्ह आहेत तर त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन डिफाईन प्रोटोकॉल अँड स्टेट एलिमेंट्स ऑफ प्रोटोकॉल तर दोन मार्काला क्वेश्चन असतो तर त्या एका मार्कासाठी डेफिनेशन आहे प्रोटोकॉलचे डेफिनेशन तर प्रोटोकॉल म्हणजे काय अ सेट ऑफ रुल्स दॅट गव्हर्न द कम्युनिकेशन बिटवीन अ कम्प्युटर ऑन अ नेटवर्क म्हणजे हे असे रूल्स आहेत जे कम्युनिकेशनसाठी लागतात कम्प्युटरच्या नेटवर्कमध्ये ही ॲज okay. इट इज डेफिनेशन तुम्हाला पाठ करावे लागेल ओके okay? okay. नंतर वन साठी आहे त्याचे एलिमेंट्स कोणते आहेत की एलिमेंट्स तर तीन की एलिमेंट्स आहेत पहिला आहे सिंटॅक्स सेकंड आहे सिमेंटिक्स आणि थर्ड आहे टाइमिंग तर प्रत्येकासाठी हाफ हाफ मार्क आहे कळाला पहिला क्वेश्चन okay. येस सर सर का होत सर हॅलो हा बोल ना सर गोवाचं समिनी का होतं गव्हर्न म्हणजे आपण रुल्स त्यावर लादतो म्हणजे ते रुल्स फॉलो करावे लागतात गव्हर्न्स okay. त्यानंतर सेकंड त्यामध्ये आहे वन मध्ये बी डिफरंट टाइप्स ऑफ गायडेड मीडिया तर हे आपण डिटेलमध्ये कव्हर केलं होतं गायडेड मीडिया म्हणजे काय सर की वायर्ड कम्युनिकेशन साठी कोणकोणते मीडियम आपण वापरतोय त्यामध्ये तीन मीडियम आपण पाहिले होते मीडिया पहिला आहे ट्विस्टेड पेअर केबल नंतर आहे आणि तिसरी आहे फायबर ऑप्टिक केबल, आए, पारी। पारी। केबल. तर प्रत्येकासाठी एक मार्क आहे तर कोणतेही दोन्ही लिहिले तर फुल मार्क्स मिळतील ओके हा लिस्ट सांगितले फक्त नाव यायचे त्याचे फक्त दोन मार्कला क्वेश्चन आहे नंतर क्वेश्चन सी तर त्यामध्ये काय सांगितले लाईन ऑफ साईट ऑफ प्रोपोगेशनची डेफिनेशन लिहायची आहे तर लाईन ऑफ साईट ऑफ प्रोपोगेशन म्हणजे काय की इट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन वेव्ह प्रोपोगेशन विच मीन्स वेव्ह ट्रॅव्हल्स इन अ डायरेक्शन फ्रॉम पाथ फ्रॉम सोर्स टू द रिसिव्हर डेफिनेशन लाइन ऑफ साईट ऑफ प्रोपोकेशन म्हणजे काय तुमची जी वेव आहे ती सोर्स पासून डेस्टिनेशन पर्यंत कशी पाय पास होते तर त्याला म्हणतात लाईन ऑफ साईट ऑफ प्रोपोकेशन कळालं नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय डी डिफाईन टाइप तर आपण मल्टीप्लेक्सिंग ऑलरेडी पाहिलं होतं कसं असतं मल्टिप्लेक्सिंग इकडं वेगवेगळे इनपुट येतात इथे प्रोसेसिंग होतं आणि त्याच्यापासून एक आउटपुट निघतं राईट मग तेच आपण डेफिनेशनच्या याच्यात लिहितोय प्रोसेस इन विच मल्टीपल डेटा स्ट्रीम्स कमिंग फ्रॉम डिफरंट सोर्सेस आर कंबाईंड अँड ट्रान्समिटेड ओव्हर अ सिंगल डेटा चॅनल ऑर अ डेटा स्ट्रीम म्हणजे काय की याच्यामध्ये वेगवेगळ्या डेटा सोर्सपासून इनपुट येतात इथे प्रोसेस होतात आणि त्याच्यापासून एक आउटपुट मिळत ओके yes, आणि मग याचे तीन टेक्निक्स आहेत कोणकोणते फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टीप्लेक्सिंग दुसरं आहे वेवलेंथ डिव्हिजन मल्टीप्लेक्सिंग आणि तिसरा आहे टाइम डिव्हिजन डेफिनेशनला वन मार्क आहे आणि टाइप्स ला वन मार्क आहे नेक्स्ट स्विचिंग डिफाईन स्विचिंग अँड टाइप्स तर स्विचिंग म्हणजे काय आपण पाहतो की जेव्हा कम्युनिकेशन करायचं असतं तर सोर्स पासून डेस्टिनेशनला ट्रॅव्हल करताना मध्ये वेगवेगळे वेग नोड्स येतात तर त्याचं स्विचिंग कसं करायचं त्याचे डेफिनेशन म्हणजे yes. प्रोसेस बाय विच वन नोड फॉरवर्ड डेटा अँड अदर नोड गेट ऍज अ आउटपुट तर त्याला आपण म्हणतो स्विचिंग फॉर एक्झाम्पल इथे एक नोड आहे इथे एक नोड आहे ए पासून डी ला जायचं तर तो जाईल इथे बी ला जाईल बीच आउटपुट सी ला जाईल आणि सी च डी ला जाईल तर याला म्हणतात स्विचिंग ओके याचे दोन टाईप्स आहेत कोणकोणते सर्किट स्विचिंग आणि पॅकेट स्विचिंग आपण पाहिलं होतं टेलिफोन मध्ये सर्किट स्विचिंग होत राईट आणि इंटरनेटमध्ये आणि मध्ये सर्किट स्विचिंग राईट नंतर डाटा फॉरवर्ड करतो येस त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन की याच्यामध्ये डेटा लिंक लेअरचे कोणतेही फोर फंक्शन लिहायचे तर डेटा लिंक लेअर आपण पाहिलं होतं सगळ्यात फिजिकल नंतर दोन नंबरचा डेटा लिंक लेअर असतो तर याचे फंक्शन कोण कोणते तर पहिलं काय करतो तो लिंक एस्टॅब्लिश करतो दुसरं फिजिकल ऍड्रेस असाइन करतो फिजिकल ऍड्रेसिंग त्यानंतर फ्रेम सिक्वेन्स फ्रेम कोणत्या सिक्वेन्स मध्ये जातील त्याचं फंक्शन हम्म त्यानंतर फ्रेम कम्युनिकेट झाल्यानंतर त्याचं एक्नॉलेजमेंट एरर कंट्रोल आणि फ्लो कंट्रोल हे त्याचे फंक्शन्स आहेत या ते कोणतेही चार फंक्शन yes, लिहायचे दोन मार्कसाठी आप आप मार्कला एक एक फंक्शन आहे नेक्स्ट आय चे स्टँडर्ड्स विचारलेत कोणकोणते कोणते आय चे स्टँडर्ड्स आय हायट्रिपलीचं मेन स्टँडर्ड आहे एट झिरो टू डबल वन तर त्यामध्ये डॉट आहे त्यानंतर एट झिरो टू डॉट एलेवन ए एट झिरो टू डॉट एलेवन बी एट झिरो डॉट एलेवन एन एट झिरो टू डॉट एलेवन ए सी तर हे चार स्टँडर्डस आहेत यातले पाच मधले कोणतेही चार लिहिले तरी तुला दोन मार्क्स मिळतील आउट ऑफ फुल ओके ओके सर नेक्स्ट आता हे चार मार्क्ससाठी क्वेश्चन आहेत पुढचे अटेम्प्ट एनी थ्री तर पहिला काय आहे एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ एफ एस के मॉड्युलेशन विथ डायग्रॅम एफ एस के म्हणजे काय हम्म यामध्ये तुम्हाला डायग्रामला दोन मार्क्स आहेत आणि एक्सप्लेनेशनला दोन मार्क्स आहेत तर अगोदर डायग्राम ड्रॉ करून घ्यायची हे वेगवेगळे सिग्नल्स आहेत हा बायनरी सिक्वेन्सचा इनपुट आहे तर त्याच्यावर अशी एफ एस के मॉड्युलेटेड वेव तयार होईल तर त्यामध्ये वेगवेगळी फ्रिक्वेन्सी असेल याची वेगळी फ्रिक्वेन्सी आहे याची वेगळी फ्रिक्वेन्सी आहे इथे आपण त्याच्या दोन्ही डायग्राम काढावे लागतील का हा हा मेन डायग्राम ही आहे एक्सप्लेनेशन सांगा ना मी काय एक्सप्लेन करू शकतो की हेच सांगायचं याच्यामध्ये दोन टाईपच्या फ्रिक्वेन्सी असतात तेच दिले ने ने yes. आ, आ, या ना यांनी इथे एक एफ वन फ्रिक्वेन्सी आहे एक एफ टू फ्रिक्वेन्सी आहे हा ऑसिलेट होतो इनपुट आणि आउटफुट त्याच्यावर डिपेंड असत झिरो झॅन वन आणि याला झिरो प्लस आणि मायनस मध्ये काय दिलेलं आहे हे व्हिसीओ दिलेलो आहे व्हीसीओ म्हणजे काय व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटर्स तर त्याच्यामुळं याच्या फ्रिक्वेन्सी चेंज होतात एफ वन टू एफ टू तेच एक्सप्लेन करायचं आहे की याच्यामध्ये वेगवेगळ्या बायनरी व्हॅल्यू आहेत झिरो व्हॅल्यू आहे वन आहे मायनस वन आहे ओके त्यानंतर चार स्टँडर्ड ऑर्गनायझेशनची नाव विचारलेत आणि त्यांचं एक्सप्लेनेशन द्यायला विचारले म्हणजे हा प्रत्येक ऑर्गनायझेशन तुम्हाला एक मार्कला आहे म्हणजे त्याचं नाव हाफ मार्क्सला आणि त्याचं वर्किंग हाफ मार्क्सला आहे ओके तर पहिलं आहे आय एस ओ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्ड सेकंड आहे आय टी यू इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन टेलिकम्युनिकेशन स्टँडर्ड तिसरं आहे सी अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट आणि लास्ट आय ई सगळ्यात महत्वाचं इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स आणि लास्ट ऑप्शनल इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज असोसिएशन तर या पाच मधले कोणतेही चार लिहिले तरी अगोदर दोन मार्क्स मिळतील आणि त्याचं एक्सप्लेनेशन लिहिलं तर अजून दोन मार्क्स मिळतील ओके okay? mm -hmm. नेक्स्ट याच्यामध्ये विचारले प्रोपोगेशन मोड्स इन फायबर ऑप्टिक केबल विथ डायग्रॅम याच्यामध्ये फायबर ऑप्टिक मध्ये कम्युनिकेशन कसं होतं सिग्नल कसा, कसा ट्रॅव्हल होतो ते एक्सप्लेन करायचंय तर ही डायग्रॅम आहे त्याला दोन मार्क्स आहेत तर ही फायबर ऑप्टिक केबल आहे आणि त्याच्यामध्ये असा सिग्नल ट्रॅव्हल होतोय दिसतोय सोर्स पासून तर डेस्टिनेशन पर्यंत आणि याच्यामध्ये वेगवेगळे लेअर आहेत याला म्हणतात कोर आतमधला बाहेरचा असतो त्याला क्लॅडिंग म्हणतात Yes. आणि तेच एक्सप्लेन करायचंय तुम्हाला सोर्स पासून डेस्टिनेशन पर्यंत कसा जातोय तो सिग्नल एक्सप्लेन करू शकता यामध्ये वेगवेगळे लेअर्स आहेत सगळ्यात महत्वाचा कोर लेअर आहे त्यामध्ये सिग्नल ट्रॅव्हल होतो क्लॅडिंग म्हणजे प्रोटेक्टिव्ह लेअर असतो फायबर ऑप्टिक मध्ये आणि त्याचं ट्रॅव्हल्स असे चार पॉईंट लिहिले की त्याला आपण एक्सप्लेनेशनला दोन मार्क्स मिळतील ओके Okay. नंतर आहे अप्रोच ऑफ आप पॅकेट स्विचिंग पॅकेट स्विचिंग कसं होतं तर ते विचारले त्यांनी त्याची पण डायग्राम असेल तर डायग्राम तुम्ही ड्रॉ करू शकता डायग्राम हम्म डायग्राम आहे इथे तर डेटाग्राम मध्ये कसे पॅकेट्स ट्रॅव्हल होतात आपण बुकमध्ये पण डायग्राम आहे त्याची वेगवेगळे नोट्स आहेत ए बी सी डी आणि ते वेगवेगळे वेग रूट घेऊन ट्रॅव्हल करतायत तर हे पॅकेट आहे फोर थ्री टू वन तर प्रत्येक पॅकेट वेगवेगळ्या वेग वेग रूट घेतोय वन इकडून गेला थ्री इकडच्या रूटने गेला टू इकडून गेला फोर इथे आहे अशा प्रकारे सोर्स पासून तर डेस्टिनेशन पर्यंत हे सगळे पॅकेट पोहोचलेत तर सोर्स मध्ये अगोदर सिक्वेन्स असा होता फोर थ्री टू वन पण इकडे जेव्हा डेस्टिनेशनला पोहोचला तेव्हा सिक्वेन्स काय होता वन फोर टू थ्री right? yes, राईट अशा प्रकारे वेगवेगळे पॅकेट वेगवेगळ्या रूट घेतात आणि कम्युनिकेशन होतं डेटाग्राम नेटवर्क मध्ये हेच एक्सप्लेन करायचं याच्यामध्ये चार नोड आहेत तर आपण वेगवेगळे पॅकेट्स आपण सेंड करतोय ए पासून तर डी ला मग वेग वेग ते वेगवेगळ्या रूट घेतात आणि त्यांचा सिक्वेन्स मॅटर नाही करत तर जो पहिला पॅकेट पाठवलाय तो लास्टला पण पोचू शकतो डिपेंड ऑन द ट्रॅफिक राईट त्यानंतर हा एक प्रॉब्लेम आहे थर्ड क्वेश्चन त्यामध्ये काय विचारलंय दोन क्वेश्चन पेपर मध्ये हा मग हा खूप इझी आहे कॅल्क्युलेट बॉर्ड रेट ऑफ गिवन बीट रेट अँड टाइप्स ऑफ मोड्युलेशन तर त्यासाठी हा फॉर्म्युला आहे येस इज इक्वल टू एन डिवायडेड बाय आर त्याला सिम्प्लिफाय केले कारण आपल्याला काय काढायचं इथे एन काढायचं आहे त्याच्यामुळे काय केलं आर लेफ्ट साइड ला घेतलं मग काय झालं फॉर्म्युला आपला एन इज इक्वल टू येस इन टू आर हे समजलं का हम्म हा फॉर्म्युला युज करायचा आपल्याला हम्म आणि मग आता गिवन काय काय दिलंय ते चेक करायचं गिवन काय दिलंय आपल्याला बीट रेट दिलेला आहे फॉर्म्युला डायरेक्ट नाही इथे सांगितले ना इच बीटला दोन मार्क्स आहेत तुम्हाला कारण हा प्रॉब्लेम हा चार मार्क्सला आहे त्यामुळे तुम्ही फॉर्म्युला लिहून त्यामध्ये काय काय आहे ते पण सांगावं लागेल एन म्हणजे काय आर म्हणजे काय तर आर काढण्यासाठी आपल्याला हे युज करू तुझा नेटवर्कचा इश्यू दिसतोय केला ओपन सर तर जे पहिलं लिहिताल हे डिटेल्स त्याला दोन मार्क्स आहे तुमच्या फॉर्म्युला आणि त्याचे येस म्हणजे काय एन म्हणजे काय आर म्हणजे काय ओके आणि आर म्हणजे असतं आपलं लॉग टू द बेस टू एल लॉग एल टू द बेस टू मग तेच आपण कम्पेअर करतो इथं एस के मध्ये किती दिलाय त्यांनी यस पाच हजार दिलाय म्हणजे बॉर्ड किती झालं त्याचं पाच हजार आणि आर मग त्याची व्हॅल्यू आपण इथे पुट करणार हम्म तर इथे काय येतंय आर इज इक्वल टू लॉग टू बेस टू म्हणजे काय असतं लॉग टू डिवायडेड बाय लॉग टू बेस टू म्हणजे डिवायडेड बाय टू असतो मग लॉग टू वन जा लॉग टू लॉक टू वन जा दोन्ही कॅन्सर झाले आणि अँसर आलं वन कळालं आणि दुसऱ्यामध्ये पण ते सेम आपण टाकतोय आणि त्याचे पण व्हॅल्यू होते वन येस तर अशा प्रकारे इझी इझी क्वेश्चन आहे यामध्ये फॉर्म्युला आणि त्याचे व्हॅल्यू टाकायचा तुम्हाला त्यानंतर बी क्वेश्चन त्यामध्ये शिल्डेड ट्विस्टेड पेअर केबल त्याची डायग्राम काढायची आहे आणि एक्सप्लेन करायची आहे रिया शिल्डेड ट्विस्टेड पेअर केबल दिसते याच्यामध्ये चार लेअर्स आहेत आतमध्ये ट्विस्टेड लेअर आहे त्याच्यावर फॉइल शिल्ड आहेत त्याच्यावर ब्रेडेड और फॉइल शिल्ड आहे आणि त्याच्यावर जॅकेट आहे चौथा लेअर आणि हेच एक्सप्लेन करायचंय या चेअर चार लेअर पासून बनलेली आहे आणि कस सिग्नल ट्रान्सफर होतो त्याच्यामध्ये तेच एक्सप्लेन करायचंय तर डायग्राम साठी दोन मार्क्स आहेत आणि एक्सप्लेनेशन साठी दोन मार्क्स आहेत ओके एक्सप्लेन हेच आपण हे करणार ना की जी शिल्डेड ट्विस्टेड पेअर आहे याच्यामध्ये चार लेयर्स आहेत मग प्रत्येकाचा इन लिस्ट करणार की सगळ्यात वर आहे जॅकेट त्याच्या आतमध्ये आहे ब्रेडेड और शील्ड त्याच्या आतमध्ये आहे फॉइल शिल्ड आणि त्याच्या आतमध्ये आहे ट्विस्टेड पेअर ट्विस्टेड आणि मग प्रत्येक एक एक एक्सप्लेन करणार जॅकेट हे सगळं तेच एक्सप्लेन करायचंय आणि मग सिग्नल कसं जातो ते सांगायचंय त्याच्यामधनं की कशासाठी आहेत ते वरचे लेयर्स की त्यामुळं तुमचे इलेक्ट्रिक फील्ड डिस्टर्ब होऊ नये म्हणून सिग्नल व्यवस्थित ट्रान्सफर व्हावा म्हणून तर त्यासाठी हे ब्रेडेड आणि कॉपरचे वेगवेगळे मेश यूज केलेले आहेत त्याच्यामध्ये तेच एक्सप्लेन करायचं काय काय लेयर्स मध्ये काय काय आहे ते एक्सप्लेन करायचंय पुढचं प्रॉब्लेम तर यामध्ये काय सांगितले बँडविड ती विचारली आहे बँडविड कशी काढणार तर त्यासाठी हा फॉर्म्युला आहे सगळ्याच आपण मल्टिप्लिकेशन करतोय की जी बँडविडत आहे इंटू चॅनल्स चॅनल्स किती आहेत पाच चॅनल्स आहेत त्याच्यामुळे फाईव्ह इंटू टू हंड्रेड केलं आणि त्यानंतर काय विचारलंय त्यांनी uh, त्याच्यामध्ये वेगवेगळे गार्ड बँड्स आहेत गार्ड बँड्स आहेत टेन किलो हर्टचे त्याच्यामुळे टेन इंटू फोर केले आणि ते जे आलं त्याचा आन्सर ती झालं तुमची बँडबीड किलो किंवा जेव्हा आपण गार्ड्स एकमेकाला कनेक्ट करतो जर फाईव्ह तुमचे चॅनल्स असतील तर त्यांचं कनेक्शन चारच होतील ना एकमेकाला कनेक्ट करायचे असेल तर एक कमी होईल ना त्यातला आणि नेक्स्ट क्वेश्चन तर आपण क्लास मध्ये घेतला होता ऑड पॅरेटिबिट साठी जर तुम्हाला हा डेटा ट्रान्सफर करायचा आहे तर ऑड पॅरेटिबिट काय येईल तर याची ऑलरेडी इवन पॅरिटी आहे फोर तर याच्यामध्ये आपण एक पॅरिटी बीट ऍड करणार वन नावाच येस येस सर। तर जर ऑड पॅरिटी असेल तर आपण झिरो ऍड करणार आणि इवन पॅरिटी असेल या तर यामध्ये वन ऍड करतोय तर यामध्ये बघितलं तर यात सेकंड मध्ये थ्रीचा काउंट किती वेळा आहे थ्री वेळा आहे राईट चा काउंट येस सर मग त्याच्यामुळे आपण बिट झिरो ऍड केलं ते सर हे कसं ठरवायचं झिरो किंवा त्यात क्वेश्चन मध्ये दिले ना त्यांनी त्यांनी काय केलं तुम्ही डेटा ट्रान्समिट करताना कोणत्या पॅरिटीने ट्रान्समिट करा सांगितलंय हा मग ऑड पॅरिटी बनवायची तुमच्या डेटाची ऑडच आहे ना ऑड पॅरिटी हा मग ऑड पॅरिटी जर पहिल्यामध्ये बघितलं तर किती वेळा आहेत वन चार वेळा आहेत मग आपल्याला ऑड बनवायचे मग वन ऍड केला दुसऱ्या मध्ये ऑलरेडी ऑड आहे त्याच्यामुळे झिरो ऍड केला तिसऱ्या मध्ये परत ऑड आहे त्याच्यामुळं झिरो ऍड केला इथे फोर्थ मध्ये इवन आहे त्याच्यामुळं वन ऍड केला ऑड बनण्यासाठी कळालं चौथा क्वेश्चन तर यामध्ये पण चार मार्कला क्वेश्चन आहे पहिला प्रॉब्लेम आहे तर सेम आपण जो मग युज केला होता तर तो तोच फॉर्म्युला के यूज केला आहे एन इज इक्वल टू येस इन टू आर समजलं ला, तर यामध्ये पण तुम्हाला फॉर्म्युला एक्सप्लेन करायचं इन्टू फाइव्ह केलं नेक्स्ट अप लिंक आणि डाउन लिंक मधला डिफरन्स विचारलाय मग दोघांची पण डेफिनेशन लिहायची अगोदर इथे अपलिंक फ्रिक्वेन्सी म्हणजे काय ओके आणि डाऊन लिंकची फ्रिक्वेन्सी म्हणजे काय अप लिंक म्हणजे आपण अपलोड करतोय आणि डाऊन लिंक म्हणजे आपण डाउनलोड करतोय तेच एक्सप्लेन करायचंय पण याच्यामध्ये आपण डेटा नाही डाउनलोड करत आपण काय करतोय सिग्नल पाठवतोय सिग्नल बरोबर कम्युनिकेशन करतोय राईट yes, मग तेच एक्सप्लेन करायचं अपलिंक आणि डाऊन लिंक आणि प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी डिफरंट असते आपण बघितलं की आपण जेव्हा अपलोड आप करतो काही फाईल तर ती लगेच अपलोड होते पण डाउनलोड करताना टाइम लागतो प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते तेच एक्सप्लेन करायचं इथे की प्रत्येकाला वेगवेगळे वेग फ्रिक्वेन्सीचे बँड अलोकेट असतात तर त्याच्यामुळं अपलोड आणि डाउनलोड फ्रिक्वेन्सी सेम नसते असिंक्रोनस टीडीएम टीडीएम म्हणजे काय टाइम डिव्हिजन मल्टीप्लेक्सिंग राईट yes, याची अगोदर डायग्रॅम ड्रॉ करायची आहे टीडीएम ची, ची, ची. कसं तुम्हाला इथे एक मल्टीप्लेक्सर आहे वेगवेगळे इनपुट येत आहेत आणि त्याच्यापासून एक आउटपुट जात आहे आणि अशा फ्रेम तुमच्या ट्रान्सफर होत आहेत ही डायग्रॅम आहे या डायग्रामला दोन मार्क्स आहेत ओके आणि तेच ते एक्सप्लेन करायचंय वेगवेगळ्या सोर्स कडून इनपुट येत आहे मल्टिप्लेक्सर तो प्रोसेस करतो आणि एक आउटपुट देतो तर त्याच्यामध्ये जो डेटा आहे तो वेगवेगळ्या फ्रेममध्ये ट्रान्समिट होतो फ्रेम वन टू थ्री हेच एक्सप्लेन आहे ओके ओके मग याच्यामध्ये काय होऊ शकतं की वेगवेगळ्या केसेस येऊ शकतात की कसा तुमचा डेटा ट्रॅव्हल होतोय ते एक्सप्लेन केलंय खाली त्यानंतर एरर कंट्रोल साठी आपण वेगवेगळ्या मेथड बघितल्या त्यातली प्रोसेस ऑफ चेकसम विथ एक्झाम्पल की जेव्हा आपण कम्युनिकेशन करताना एरर आला तर तो डिटेक्ट करण्यासाठी ही मेथड युज होते चेकसम मेथड तर ती कशी यूज होते yes. जो डेटा सेव्ह होतो सेंड होतोय त्याच्यामध्ये एक चेक सम नावाचं बीट ऍड केलं जातं एम बीट नावाचं आणि ते ट्रान्समिट केल्यानंतर परत आपण रिसिव्हर साइडला चेक करतो की ते सेम बीट आले का याच्यामध्ये दोन पॉसिबिलिटी असतील की काय होऊ शकतं की करेक्ट तुमचं एम बीट आलं तर काय झालं कम्युनिकेशन प्रॉपर झालं इथे रिझल्ट झिरो नाही आला म्हणजे एरर आला त्याच्यामध्ये दोन स्टेप, स्टेप जाईल ना ते दिले नाही ते स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्री अगोदर yes, सेंडर, step, सेंडर, step सेंडर step 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 में में सेंड करेल आणि याच्यामध्ये मग एक्झाम्पल द्यायचे तुम्हाला की सपोज मला हा डेटा सेंड करायचा आहे तर हा डेटा सेंडर असा से okay, सेंड करतोय आठ आठ बिट चे वेगवेगळे सेगमेंट तयार होतात ओके सर म्हणजे डाटा सेंड होतो तो डाटा थर्ड तो आता त्यांनी सम मध्ये काय केलं चार ची पण ऍडिशन केली दिसते का ऍडिशन आणि मग ते सेंड होतात तुमच्या डेटा बरोबर आणि रिसिव्हरला परत चेक होत कि तुमचा डेटा बरोबर गेलाय का नाही रिझल्ट जर झिरो आला तर कम्युनिकेशन प्रॉपर झालंय ओके okay? okay, त्यानंतर ब्लूटूथ कम्युनिकेशन मध्ये त्याचे दोन सिनारी विचारलेत थ्री स्लॉट मध्ये आणि फाईव्ह स्लॉट मध्ये जर कम्युनिकेशन होत असेल तर त्याच्या फ्रेम ची लेंथ काय असेल तर चार मार्क साठी प्रॉब्लेम आहे हा ओके okay? <coughs> तर डेटा रेट माहित पाहिजे आपल्याला प्रत्येक स्लॉटची रेंज काय असते तर ते बाय डिफॉल्ट असते किती असते दोन रेंज असतात त्याच्यामध्ये पहिली असते सिक्स टू फाईव्ह दिसते का सिक्स टू सर यस सर आणि किंवा दुसरी असते वन सिक्स डबल झिरो यस सर मग याच्यामध्ये थ्री स्लॉट्स आहेत त्याच्यामुळे तीन ने मल्टिप्लाय करायचं दोन्हीकडे पण ते झालं पहिलेच अँसर ओके हॅलो सर आणि दुसऱ्यामध्ये फायव्ह स्लॉट आहे त्याच्यामुळे फायू ने मल्टिप्लाय केले त्याला सोळाशे इंटू फायव्ह ते आलं आठ हजार हॅलो येतोय आवाज ओके कळालंय हे नंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे मायक्रोवेव्ह ट्रान्समिशन मायक्रोवेव्ह ट्रान्समिशनचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हानेजेस सहा मार्कला क्वेश्चन आहे हा हॅलो 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 अनुष्का तू दोन मोबाईल वर लॉग इन केले का नाही सर माझं लॉग इन हे कोण आहे अनुष्का अनिल गिरी रिमूव्ह करू का त्याला येस सर का ओम आहे नाही सर हुँ. ओके तर यामध्ये मायक्रोवे ट्रान्समिशन येतोय आवाज मायक्रोवेव्ह ट्रान्समिशनचे ऍडव्हानेजेस आणि डिसएडव्हानिहायचे सिक्स साठी त्याच्यामध्ये मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन म्हणजे काय त्याच्यामध्ये कसं तुमचं हे होतं आपण मायक्रोवेव्ह घरी युज करतो तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतात वन टू थ्री हंड्रेड मध्ये ओके त्याला म्हणतात ओके सर आणि त्याच्या खूप हाय फ्रिक्वेन्सी असतात ते आपण वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्स मध्ये यूज करू शकतो फॉर एक्झाम्पल तुमचे मोबाईल फोन्स आहेत सॅटेलाइट आहेत वायरलेस लॅन्स आहेत तर त्याच्यामध्ये त्याच्या ऍडव्हान्टेजेस लिहायचे आणि डिसएडव्हटेजेस तर ॲडव्हान्टेजेस म्हणजे काय की वेगवेगळ्या वेग टॉवर्स आपण क्रिएट करून त्याच्यामध्ये इक्विपमेंट वेगवेगळ्या हिली एरियामध्ये पण ते कम्युनिकेट होऊ शकतात तर मुळे तुम्हाला काय केबल लागणार नाही त्यासाठी त्यानंतर सॉरी हंड्रेड के एम असते का फक्त काय केबल ते पास होऊ शकतं फक्त हंड्रेड किलोमीटर पर्यंत नाही नाही त्यांनी हे सांगितलंय की इन्स्टॉलेशन ऑफ टॉवर अँड असोसिएटेड इक्विपमेंट इज चिपर दॅन म्हणजे शंभर किलोमीटर वायर वापरण्यापेक्षा हे युज करणं कधी पण बेटर आहे आपण काय करतो टॉवर बिल्ड करतो आणि त्या थ्रू कम्युनिकेशन होत ना तर इथे वेगवेगळे केबल थ्रू कम्युनिकेशन नाही होत त्याच्यामुळं हे पण डिसएडवांटेज आहे केबल लागत नाही त्याला म्हणजे याच ऍडव्हान्टेज आहे ते ओके ओके सर हे वायरलेस आहे ना त्याच्यामुळे केबल शंभर किलोमीटरची केबल लागणार नाही मेंटेनन्स लागणार नाही केबल तुटण्याचा प्रॉब्लेम नाही हे त्याचे सगळे आहेत ओके सर आणि काय आहेत इथे खाली दिले त्यांनी की जर वेगवेगळ्या ऍटमॉस्फेरिक कंडिशन आल्या वारा आलं किंवा वादळ किंवा काय तुमचं रेनी सीजन असेल तर तुमच्या ट्रान्समिशनला प्रॉब्लेम येऊ शकतो तर हे झालं मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन त्यानंतर त्यांनी स्टॉप अँड वेट एआर प्रोटोकॉल विचारलाय विथ डायग्रॅम सहा तर याच्यामध्ये ही डायग्रॅम काढायची आहे yes. सेंडर सेंड करतोय तुमचा डेटा डेटा रिसीव्ह झाला रिसिव्हरने एक्नॉलॉजमेंट पाठवलं रिटर्न सेंडरला परत सेंडरने दुसरा डेटा पाठवला yes, परत दुसऱ्या डेटा साठी एक्नॉलॉजमेंट पाठवलं परत तिसरा डेटा पाठवला तिसऱ्यासाठी एक्नॉलॉजमेंट पाठवलं तर या डायग्राम साठी दोन ते तीन मार्क्स आहेत ओके इथे तीन मार्क एक्सप्लेनेशन ला हा एक्सप्लेन करायचं पहिली फ्रेम पाठवली त्याचं एक्नॉलॉज मिळालं दुसरी फ्रेम पाठवली ती लॉस झाली तर परत रिसेंट केली परत त्याचं पॉझिटिव्ह एक्नॉलॉज मिळालं ओके येस सर समजलं त्यानंतर सी क्वेश्चन आहे मोबाईल टेलिफोन सिस्टम आर्किटेक्चर की तुमचा फोन लागतो तो कसा लागतो त्याच्यामध्ये कोणतं आर्किटेक्चर युज होतं मग यामध्ये त्यांनी दिलंय पूर्ण एक्सप्लेनेशनला तुमच्या चार मार्क्स आहेत आणि इथे डायग्रॅम आहे ही डायग्रॅम ड्रॉ केली की के तेच एक्सप्लेन करायचंय तुम्हाला दिसतोय हा लँडलाईन फोन यस सर दिसतोय हा लँडलाइन फोनवरनं अगोदर जातो तुमचा कॉल हा पीएसटीएन ला पीएसटीएन म्हणजे काय पब्लिक स्विच टेलिफोन नेटवर्क हा आणि त्याच्यावरून कॉल जातो तो तुमचा एम ला एमएससी वरून सेंटर त्यावरून बीएस ला जातो बेस सेंटर ला आणि त्याच्यावरून मोबाईल सिस्टम ला कॉल जातो हेच एक्सप्लेन करायचंय तुम्हाला ओके ओके सर सिक्स्थ क्वेश्चन तर तो पण सहा मार्कला आहे काय सांगितले त्याच्यामुळे एक्सप्लेन प्रोसेस ऑफ सिंक्रोना टाइम विथ इट्स याची डायग्राम ही आहे तर वेगवेगळे नोड्स आहेत तर प्रत्येक नोड ला एबीसीडी बफर आहेत दिसत आहेत का ये, ये सर आहेत हा आणि ते कनेक्ट होत आहेत टीडीएम मल्टीप्लेक्सर ला त्या थ्रू वेगवेगळ्या डेटा जनरेट होतो एबीसीडी एबीसीडी येस सर ही डायग्राम ड्रॉ करायची त्याला दोन मार्क्स असतील आणि एक्सप्लेनेशनला चार मार्क्स एक्सप्लेनेशन काय द्यायचं हेच द्यायचे ना की हे वेगवेगळे वेग नोट्स आहेत आणि त्या थ्रू आपण एबीसीडी फ्रेम पाठवतोय त्या कशा कनेक्ट झाल्या एकमेकाला का, कशा ट्रान्समिट होत आहेत त्याचे ऍडव्हानेजेस पण लिहायचे ऍडव्हान्टेजला पण वन मार्क आहे ओके ओके सर त्यानंतर बी क्वेश्चन आहे सीआरसी सायक्लिक रिटन्डन्सी चेक त्याची तिच्या प्रोसेस एक्सप्लेन करायची काय काय होतं आपण पाहिलं लास्ट टाइम की अगोदर एनकोडिंग होतं त्या सीआरसी ते बायनरी डिव्हिजन yes, होते ना इथे एक एक्झाम्पल पण दिलं एक्झाम्पल ला पण दोन मार्क आहेत त्याच yes, एनकोडिंग कसं होतं डी कोडिंग कसं होतं सर yes, तर प्रत्येकाला प्रत्येक स्टेपला मार्क्स आहेत त्याच्या एनकोडिंग ला दोन मार्क डीकोडिंगला दोन मार्क आणि एक्झाम्पल ला दोन मार्क नंतर त्यांनी विचारले डायरेक्ट सिक्वेन्स स्पेड स्पेक्ट्रम एक्सप्लेन करावं लागला डायग्रॅम थ्रू तर ही त्याची डायग्रॅम आहे तर याच्यामध्ये मॉड्युलेटर आहे त्याच्यामध्ये ओरिजिनल सिग्नल इनपुट होतो आणि त्याच्या थ्रू आपल्याला स्प्रेड सिग्नल आउटपुट मिळतो तर त्या मॉड्युलेटरला इनपुट पण आहे एक चिप जनरेटर राईट येस सर आणि मग हेच एक्सप्लेन करायचं त्याच्यामध्ये की याच्यामध्ये एक मॉड्युलेटर असतो ओरिजिनल सिग्नल ॲज अ इनपुट जातो स्प्रेड सिग्नल मिळतो तर त्यासाठी आपल्याला चिप जनरेटर लागतं आणि ते किती बीट्स असतं ते सांगायचं खाली दिले त्यांनी सिक्वेन्स किती बीटचा आहे आणि तो कसा होतोय ओके येस सर अशा प्रकारे आपला पहिला क्वेश्चन पेपर झाला आहे आणि रात्री आपण दुसरा क्वेश्चन पेपर करू तोपर्यंत तू तो तिसरा करून ठेव चालेल सर सर मी एक तुम्हाला हे झालं ना आपण संध्याकाळी दोन एक्सप्लेनेशन घेतलं ना दोन क्वेश्चन पेपरचे त्याच्यानंतर ना फक्त हे जे मी क्वेश्चन पाठवते ते डबल एकदा फक्त मला सांगा की ह्याच्यामध्ये हे करता येईल अनुष्का कारण हे ना हे मोस्ट ऑफ द क्वेश्चन विचारलेले आणि जसं आतापर्यंतचे क्वेश्चन पेपर होते त्याच्यामध्ये कसं जे आ, जे ता 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 ले ले ला तसं जे येत होत ना तर त्या त्याच काढलेले ह्याच्यावर जास्त म्हणजे फोकस केला तर होऊन जाईल असं ओके कारण लास्ट पेपरला काय झालं ज्या माझ्या डीटीएमच्या मॅम आहेत क्लासमधल्या त्यांनी काय सांगितलं की क्वेश्चन पेपरच्या ऐवजी मी देते ते क्वेश्चन करा पण काय झालं ते क्वेश्चन केलं असता तर त्यांना मोस्ट ऑफ द क्वेश्चन त्यांना बाहेरचे आले ओके मग आणि ते सगळे क्वेश्चन पेपर मधलेच होते प्रिव्हियस क्वेश्चनचे आता हे मी आता काढलेले आहेत मी तुम्हाला लगेच फोटो सेंड करते तुम्ही एकदा ते बघून घ्या आणि तेच जास्त करूया चालेल ना आ, मी ओमला पण सांगते मग ओम रात्री जॉईन होईल संध्याकाळी कितीला घ्यायचं आपलं सर तुम्ही म्हणाल त्यावेळेस पण संध्याकाळी मग दोन तास घेऊयात का दोन क्वेश्चन पेपर करेल सर बघूयात म्हणजे किती तुमचा स्टॅमिन आहे त्याच्यावर चालेल सर हम्म दोन तास घ्यायचा थोडं लवकर सुरू करावं लागेल मग सात वाजता वगैरे चालेल मला काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे ओके सर थँक्यू